तर खास माघ महिन्याच्या गणपतीसाठी मी तिळ मावा मोदक बनवलेले आहेत आणि बरोबर आंबा नारळ वडी बनवलेली आहे। तर व्लॉग पूर्ण बघा। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे व्लॉग्स एंड रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर खूप 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 दिवसांनी आज ब्लॉग बनवते, कारण आहे होतं काहीतरी कारण, पण आता स्टार्ट केले आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, तर संकष्टी चतुर्थीपासून ब्लॉग स्टार्ट करायचं हे ठरवलेलं, तर आजपासून ब्लॉग स्टार्ट करणार आणि खूप काही शेअर करायचे तुमच्याबरोबर। खूप काही रेसिपीज आहेत ज्या पेंडिंग ठेवल्यात मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी। तर आजपासून ब्लॉग म्हणजे आजपासून श्री गणेशा केला मी, गणपतीचं नाव घेऊन बाप्पाचं नाव घेऊन आजपासून माझं ब्लॉग स्टार्ट होणार। तर उठली आहेस, आज आहे संकष्टी चतुर्थी, उठली आहे माऊच्यामुळे सकाळी 4:30 साडेचार 5:30 उठली आहे आणि मग तिच्या मागे लागलेली थोडा वेळ, आणि त्यानंतर आता आंघोळ वगैरे केली, आता 5:30 वाजून गेल्यात। तर सर्व झाले माझं, आता देवांना आंघोळ वगैरे घालते आणि मग सर्व आवरते देवांचं। आणि आजच्या ब्लॉगमध्ये जे भरपूर काही शेअर करायचं आहे, तर आजचा संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे आणि प्लस वैभवलक्ष्मीची पूजा पण आहे, थोडीशी गडबड आहे आणि खूप काही करायचं आहे आज। तर बहुतेक माझा रुटीन, माझे जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे मेनू असतात ते आज चेंज आहेत थोडे, तर शेअर करणार तुमच्याबरोबर काय काय करणार आहे ते आणि काय होईल ते तुमच्याबरोबर दाखवणार। तुम्ही मनूला सुद्धा मिस करत असाल जे माझे ब्लॉग बघतात ते, आणि हां नवीन जे कोणी आले असेल तर त्यांना स्वामींचं दर्शन, तुमच्यावर स्वामी कृपा होऊ दे, तुमच्यावर गणपती बाप्पाची कृपा होऊ दे आणि तुम्ही तुमच्या हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला जाऊ दे। आजचा दिवस तुम्हाला खूप 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 छान आणि आनंदात जाओ, हीच स्वामींच्या आणि प्रार्थना। तर व्लॉग स्टार्ट करते। तर आता माझी पूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, श्रावणी जरा पडदा लावणार, ते स्वामींचे ते ना खिडकीचं उजड। हां तर इथे पूजा वगैरे माझी सर्व झालेली आहे, तुम्ही बघू शकता छान अशी मस्तपैकी स्वामींना। आता इथनंच खाल्लंच हार वगैरे आणले तर असा आहे। तर तू नाटकं करू नको समोर उभी राहून। आणि आत्ता सर्व आवरले, तर आज मी मोदक नाही करणार। मी बोलली तुम्हाला मगाशीच का माझा आजचा बेत थोडासा चेंज आहे, कारण का काल मला काहीच वेळ नव्हतं, तर आज ह्यांनी पालक आणून दिलेलं, तर आज पालक पनीर हे बोलले, पालक पनीर आहे, वालाची भाजी वगैरे नाही आहे, तर संकष्टीला आमच्याकडे वालाची भाजी असते, पण आज पालक पनीर आहे। आणि हे तुम्हाला सर्वांना स्वामींना छान असं मस्तपैकी स्वच्छ केलंय आणि मूर्तीला आंघोळ वगैरे घातले, पूजा वगैरे झाली, पूजेचं असं मस्तपैकी धूप लावले, ते कप धूप असतं आणि त्याचं धूर सगळीकडे पसरलंय, असं धुरकट तुम्हाला हा फॉग आलंय, कारण का तुम्हाला धुरकट दिसत असेल, तर ते धूप लावलेले आहे। पूजा आता सर्व झालेली आहे, मस्तपैकी सर्व झालेले आहे। संध्याकाळी वैभवलक्ष्मी मातेची पूजा पण करायची आहे, गणेशाची पूजा वगैरे झाली आहे आता। तर इथे हे स्वामी, तुम्हाला स्वामींचं दर्शन आणि सर्व चांगलंच होऊ दे ही प्रार्थना आहे। तर नारळाची वडी कशी बनवते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे, चला आपण जाऊया किचनमध्ये। तर इथे मी आता आलेली आहे किचनमध्ये, स्टार्ट करते व्हिडिओ, आता मी बनवायलाच घेते। पहिले मी थोडे ब्रेक के बाद भेटते तुम्हाला, कारण का मला खोबरा खोवून घ्यायचं आहे आणि खोबरा खोवते। इथे मँगोचं पल्प तुम्हाला दाखवते ते कसं झालंय। तर हा उन्हाळ्यामध्ये मी आंबा स्टोअर करून ठेवलेला फ्रीजमध्ये, तर तो एवढा लास्ट राहिलेला, तर त्याच्या नारळवडी बनवायचं ठरलं आमचं आणि नारळवडी बनवते मी। तर हा आंबा हापूस आंबा गावठी आंबा आहे आणि तो एकदम व्यवस्थित राहिला, अजिबात खराब झाला नाही, एवढे आता 8 महिने झाले, अजून राहिला असता जर मी फ्रीजमधनं काढला नसता तर खराब झाला नसता। आणि त्याची आता आंबा नारळवडी कशी बनवते ते बघा पुढे। अनुबाई आलेली आहे कुठे, आणि श्रावणी बरोबर भांडती आहे, कुठे गेलेली विचार, कुठे गेली म्हणतात इकडे ती, आता घरात बसलेली नसते,
तेव्हा श्रावणीच्या मारते, श्रावणीला श्रावणी आत ठेवते तशी मारते आणि शेपटीचं हलवण्याचं काम चालू आहे. म्हणून कुठे भटकते ग, कसा अवतार झाले बघ तिचा, कळवंटली पुरी म्हणे आता एवढी इथे आत लागलं. तर इथे मी बनवायला घेतले आंबा नारळ वडी, त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोवलेलं ओलं खोबरं. तर दोन वाट्या गच्च भरून खोबरं घ्यायचं आणि एक वाटी भरून आंब्याचं गर घ्यायचं मिक्सरमध्ये वाटून. तर हा प्रमाण आहे दोन वाट्यांना एक वाटी गर आणि साखर चवीप्रमाणे घ्यायची, गोड जसं पाहिजे तसं. तर मी मिक्सरमध्ये गर वाटून घेतले आणि त्यानंतर खोबरंसुद्धा मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेणार, कारण का थोडं जाडसं जास्त खिसल्यावर, त्यामुळे थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. त्यानंतर कढई गॅस पेटवले, कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये आपलं खोबरं आणि मँगोचं पल्क आहे तो मिक्स करून घेते आणि त्याचमध्ये लगेच साखरसुद्धा घालून घेणार, कारण का सर्व एकत्रच आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. तर साखर गोडीप्रमाणे मी घेतलेली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तशी घेऊ शकता. आंबासुद्धा गोड आहे आणि हापूसचा आंबाच घ्यायचा, कारण का हापूसच्या आंब्याला टेस्ट आणि स्मेल आणि असं टेस्टी वडी लागते. तर हे स्टोरेज केलेले आंबे होते, तुम्हाला मी सांगितलेले अगोदर स्टोरी सगळी त्याची. तर त्याचा आता मी इथे परत विषय काढत नाही, आता मी पुढचा विषय सांगते तुम्हाला. तर असं मीडियम गॅसवर अगोदर शिजत ठेवायचं आणि त्याच्यामधला पाणी अकसून गेला, आटून गेला पाणी, का नंतर आपल्याला ते एकदम बारीक सिम गॅसवर ठेवायचं आहे आणि सतत कंटिन्युअसली ढवळत राहायचं, मिक्स करत राहायचं. नाही तर तळाला जर लागलं तर करपल्यासारखं होईल आणि मग करपलेली स्मेल येईल, त्याच्यामुळे एकदम मिक्स करत राहायचं कंटिन्युअसली. वेळ खाऊ प्रोसेस आहे, पण जेव्हा वडी बनते तेव्हा म्हणजे आपण केलेल्या मेहनतीचं चीज झालं असं वाटतं. आणि आंब्याची सीझन नाही आहे पण मी आंबावडी बनवते आहे. आत्ता तुमच्याकडे आंबे अवेलेबल नसतील पण तुम्ही बनाना किंवा ॲपल ह्या फळांची सुद्धा बनवू शकता. आणि आंब्याची तर खूपच टेस्टी होते. किंवा दुधामध्ये कशी बनवायची हे सुद्धा मी अगोदरच्या एका व्लॉगमध्ये आहे ते माझ्या, आणि तुम्ही बघू शकता जाऊन नारळवडीचा व्लॉग. आणि इथे आता मी असं सुकेपर्यंत मिक्स करत राहायचं, पूर्ण सुकून जातं. तर कडेला आपल्याला साखरसुद्धा दिसायला लागते आणि सुकी साखर अशी दिसायला लागते आणि एक गोळा तयार होतो आणि तो गोळा नंतर सुटसुटीत होत जातो. ही एक प्रोसेस असते त्याची, का वडी तयार होत आली आहे म्हणजे वडीचा जो बेस असतो तो तयार झाला आहे आपला, हे आपल्याला समजतं त्याच्यावरनं. तर थोडंसं परतायचं आणि मग नंतर थोड्या वेळात लगेच काढून घ्यायचं आणि ते आपल्याला ताटामध्ये सेट करायला ठेवायचं. तर ते मी तुम्हाला दाखवतेच पुढे. तर इथे आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचं, नाही तूप लावलं तरी चालतं, कारण का खोबरीची वडी असल्यामुळे त्याच्यातनं तेल निघतंच आणि ते गरम गरमच आपल्याला करायचं आहे पुढची प्रोसेस. तर पटापट मी हाताने असं थापून घेते गरमच असताना, नंतर एखाद्या वाटीच्या पेल्याच्या सहाय्याने पूर्ण फ्लॅट करून घ्यायचं आणि त्याच्यावर ड्रायफ्रूट आपल्याला घालायचे असेल घालू शकता, अगोदर घातले तरी चालतात. इथे मी काजू होते, काजू चांगले उठून दिसतात म्हणून ते घातलेले. तर काजू घातले आणि प्रेस केले, त्याच्यानंतर ताट माझा फ्लॅट होता त्यामुळे मला लाटण्याने लाटतासुद्धा आलं. तर असा फ्लॅट ताट वगैरे तुम्ही घेतला तर तुम्हाला लाटायलासुद्धा जमेल. तर तुम्ही पुढे बघू शकता. आणि काजू वरनं घातले, थोडे बारीक करूनच घालायचे, कारण का कापताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. काजू किंवा ड्रायफ्रूट पण घालू शकतो आपण, तर कापताना येते काजू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत होता, पण मी गरम गरमच वडी कट करून घेतली. तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये करू शकता. आणि इथे माझं हे वडी तयार आहे, खोबऱ्याची वडी एकदम टेस्टी झालेली. तुम्हाला पुढे मी सांगेलच कशी झालेली ती. वडी झाल्या झाल्या इथे लगेच मी तिळाचे मोदक बनवायला घेतले. तर तिळ आणि मावाचे मोदक बनवते. आज मी खोबऱ्याचे मोदक नाही बनवत आहे, तर तिळ मावाचे मोदक बनवते. त्यासाठी इथे मी तिळ भाजून घेतलेत, चांगले खरपूस भाजून घेतलेत. कलर चेंज करून द्यायचं नाही, बारीक गॅसवर भाजायचे आणि थंड करायला साईडला ठेवायचे. त्यानंतर इथे मी मावा भाजायला घेतला. तर मावासुद्धा बारीक गॅसवर चांगला परतून घ्यायचा, छान सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे. कलर चेंज होऊन द्यायचा नाही, चांगला असं परतत राहायचा कंटिन्युअसली. तर तुम्ही बघू शकता थोडंसं माझं लागलेलं, पण मी नंतर त्याला बरोबर बॅलन्स करून घेतलं. तर पूर्ण असं मिक्स करत राहायचा, गॅस बारीकच ठेवायचा. थोडासा खरपूस भाजायचा आहे, जास्त भाजायचं नाही आपल्याला, पूर्ण सुकवायचं नाही आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारेच भाजायचं आहे. त्यानंतर मी जे तीळ आपण वाटलेले थंड झाल्यावर ते मिक्सरमधनं थोडे खरबडीत दळून घेतले आणि ते
मावा सुद्धा आपला थंड झाला। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तीळ मिक्स केले, थोडेसे ड्रायफ्रूट मिक्स केले आणि पिठी साखर चवीप्रमाणे मिक्स करायची, म्हणजे गोड पाहिजे तेवढी पिठी साखर, थोडंसं गोडच ठेवायचं। वेलची जायफळ पावडर घातले, गोड का ठेवायचं कारण का तीळ आणि माव्याला कोणताच गोडवा नसतो, त्यामुळे थोडीशी पिठी साखर जास्त घालून जरा गोडच करायचं। आणि मी मोदक बनवले मोल्डमध्ये, माझ्याकडे मोल्ड होतं मोदकचं, त्याच्यामध्ये घालून मी मोदक बनवले आणि अर्धे लाडूसुद्धा बनवले। तर ॲक्च्युअलमध्ये लाडू असतात पण मी, मला नैवेद्य दाखवायचं होतं गणपतीला, त्यामुळे मी मोल्डमध्ये आपले छान असे मोदक बनवले, पुढे तुम्हाला मी दाखवतेच। तर इथे माझा हा तीळ मावा लाडू तयार झालेला आहे, तुम्ही या गणपतीला बनवा माघ महिन्याच्या, त्याचसाठी खास मी हा दाखवलेला आहे तुम्हाला, का माघ महिन्याच्या गणपतीला बनवा आणि तुमच्याकडे गणपतीला तिळाचं नैवेद्य दाखवा। तर लाडू बनवून झालेत म्हणजे आत्ताच, आणि वाजलेत ना 3 वाजले, मला सर्व आवरायला, म्हणजे लेटच घेतलेलं मी। तर हे लाडू असे, आणि सगळ्यात हे फास्टमध्ये होतं, काही वेळ लागत नाही। मोदक छान असे किती सुंदर आहेत बघा, आणि लाडू, तर अजून मी तिळगुळचे लाडू बनवलेले नाही आहेत पण हे मी आता नैवेद्यासाठी बनवले। तिळगुळ मावायचे लाडू आहेत आणि सुंदर लाडू, टेस्टी लागतात। माझ्याकडे दर काय बोलतात ते असतं आपलं मकर संक्रांती, लाईट बंद करते इकडची, इथे मी माझं काहीच काम नाही आहे। तर मकर संक्रांती आणि हे असतं ना, मकर संक्रांतीला माझ्याकडे 2 प्रकारचे लाडू बनतात, एक तिळ मावा लाडू आणि एक आपला नॉर्मल आपण जो लाडू बनवतो तो। तर अशा प्रकारे आपलं हे छान असं दोन्ही गोष्टी तयार आहेत, तुम्हाला बॅक साईडनी पण दाखवते। आणि मी माझ्या आता कामाला लागते, मला लादे वगैरे पुसायच्यात, 3 वाजले बघितलं। सगळ्यात जास्त वेळ मला नारळाचं ते ह्यांना आवडतं ते, आणि मावा तिळचे लाडू मला पर्सनली खूप आवडतात, ह्यांना दोघांना पण आवडतात, पण माझे पर्सनली फेवरेट लाडू आहेत मावा तिळ लाडू। आणि तर आवरून बसले आता, आता लादेव आता आता काय, आणि आता आता कोण बोलते माहिती का, इकडे आमच्याकडे माकड आलंय, दाखवूया व्हिडिओ मध्ये, ये तू दिसशील मग तुझ्या युट्यूबच्या, युट्यूब बघशील तेव्हा। आणि सांग सगळ्यांना मावशीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। गीतला बोलताय का बघू, ये गीत, आमचा गीत हुशार आहे तसा, त्याला सेकंड नंबर मिळाला, मी तुम्हाला सांगितलं ना नारळाचा कोकोनट बनलेला, ये इकडे, हुशार आहे तो खूप, आणि त्याला अभ्यासामध्ये पण खूप हुशार आहे, ये अभ्यासामध्ये हुशार आहे हा, गीत द्या बघा। अरे बाबा, आणि बोल मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब, बोल पुढे, बोल लाईक करा, व्हिडिओला लाईक करा। माव तुला उठवला शो याने, उठवला याने, हे शोंडा कौन है जाड़िया, फोकट का मेरा नींद खराब कर दिया, इसको देखती हूँ अभी मैं, कैसा मुंह बना रहे देखो माकड़ जैसा, घाबराव तो करा असं तोंड करू माझ्या माऊला। तर आताच दिवबत्ती वगैरे झाले, धूप लावायचं आहे बाकी, पण दिवे वगैरे लावलेत आणि हे स्वामी आणि माझी पूजा वगैरे करते, जप वगैरे आणि भेटते, आरती वगैरे करते, हे आल्यावर आरती करणार। नैवेद्य तर बनवलेलं आहे मोदकांचं, आजचं मेनू आहे पालक पनीर, डाळ, भात आणि पालक पनीरची भाजी, दुसरी भाजी नाही कारण का मला, माझं खूप डोकं दुखू जवळ झालं आहे, तर कॉफी घेते, तर मी बोलले मी कॉफी घेते। गीत तुला काय पाहिजे, ये इकडे ये कॉफी। तर व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल मला असं वाटतं, 2-2 रेसिपी आहेत आणि सांगा पा खाते कसं झाले हो आंबा नारळवडी, सांग ना तुझं कसं झालं, एकदम मस्त, आणि ते तिळाचे लाडू मस्त झालं, तिळाचे लाडू खूप मस्त झालं, सांगा कस झाले नक्की, एकदम मस्त, गोड बघा रे, तिळाचा लाडू पण भारी झाला, मला तर आंबा नारळवडी आवडली, आणि आंबा नारळवडी पण भारी झाली, तिळाचा लाडू पण मस्त झाले आणि आंबा नारळवडी पण छान झाले। आंबे मिळणार नाही तुम्हाला या सीझन मध्ये, पण जेव्हा सीझन येईल तेव्हा बनवा। तर खास गणपतीसाठी हे तिळाचे आणि आपलं मावा तिळाचे लाडू बनवा, गणपती येत आहेत आता माघ महिन्याचे,
तो त्यासाठी खास हे मावा तिळाचे लाडू मी खास मुद्दाम रेसिपी आज शेअर केली। कोणाला बनवायचे असेल तर बनवा। खास आपण तिळाचा नैवेद्य दाखवतोच गणपतीला माघ महिन्यातल्या, तर हा लाडू बेस्ट आहे आणि टेस्टी सुद्धा आहे। तर मी मोल्ड मध्ये सुद्धा बनवून दाखवले मोदक आणि लाडू सुद्धा बनवू शकता। खास लाडूच असतात किंवा त्याची वडी सुद्धा बनवू शकतो। बरच काय काय जे पद्धत दाखवली ती सेम पद्धत बरच काय काय करू शकतो आपण। त्याचं अजिबात आंबा खराब नाही झालेला आणि खूप टेस्टी लागतं ना वडी। जरूर सीजन आल्यावर बनवा। आमच्या दरवर्षी माझ्याकडे दरवर्षी बनते, यावर्षी सुद्धा बनवलेली आणि आता होतं काय तर हे बोले आम्हा नारळ वडीच बनव म्हणून तीच बनवली। तर बनवा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं। तर श्रावणी बाय करूया आता, कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल। तर आपला व्हिडिओ आता इथे एंड करते। नवीन कोणी आले असतील आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद। तर भेटूया छानशा नवीनशा ब्लॉगमध्ये। आणि आता म्हणू नाही आहे, म्हणू बाहेर गेले कुठेतरी, तर आपल्या ब्लॉगमध्ये रेसिपी असतेच। आणि आता बाय।